नमस्कार, आज आपण बघतोय गावरान अशी थाळी, ज्यात आपण बनवणार आहोत पाटवडी रस्सा, ज्वारीची भाकरी आणि जवस आणि तिळीची चटणी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण बघू पाटवडीचा रस्सा कसा बनवायचा ते। तर त्याच्यासाठी इथे मी एका कढईमध्ये आधी थोडंसं तेल टाकून घेतलं होतं आणि त्याच्यात दोन मोठे कांदे अशा पद्धतीने उभे चिरून टाकून घेतलेत। हे कांदे आता छान गोल्डन ब्राउन रंगावर परतून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने कांदे इथे छान परतले गेलेले आहेत। आता मी याच्यात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकून घेते। हे पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। यानंतर याच्यात आपल्याला टाकायचं आहे सुकं खोबरं। तर हे साधारण अर्धी वाटी सुकं खोबरं आहे। सुकं खोबरं टाकल्यावर आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे सगळं आता व्यवस्थित भाजून झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि हे थोडा वेळ थंड होऊ देणार आहे। हे व्यवस्थित आधी थंड होऊ द्यायचं आणि मगच याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। आता आपण याचं वाटण बनवून घेऊ। तर वाटण बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी आधी आपण जे खोबरं आणि कांदा लसूण भाजून घेतले होते ते ह्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहे। ह्याच्यात मी 1/2 चमचा हळद टाकून घेतली आहे, 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलं आहे, 1/2 ते 1/4 चमचा मी इथे मसाला टाकून घेतलेला आहे, ज्यात तुम्ही गरम मसाला, गोडा मसाला, कुठलाही मसाला वापरू शकता, आणि थोडीशी कोथिंबीर। हे सगळं अशा पद्धतीने छान वाटून घ्यायचं आहे। वाटण तयार झालेलं आहे। आता एका कढईत मी 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे। तेल आधी व्यवस्थित कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं अगदी छान तळून घ्यायचं आहे। आता आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते वाटण ह्या तेलामध्ये टाकायचं आहे आणि छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने हे वाटण अगदी छान परतलं गेलं पाहिजे, छान सुगंध सुटला पाहिजे आणि वाटणाला व्यवस्थित तेल सुटलं पाहिजे। वाटणाचा जो रंग आहे तो हलकासा बदलायला लागतो आणि याला छान तेल सुटायला लागतं, इथपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं असतं। हेच वाटण वापरून आपण इतरही मसाल्याच्या भाज्या बनवू शकतो, जसं आलू मटर असेल, मटर पनीर असेल, किंवा मिक्स भाजी असेल, कुठलीही भाजी तुम्ही ह्या वाटणाने बनवू शकतात। शेव भाजी असेल तर कुठलीही भाजी हे असं वाटण बनवून आपण बनवू शकतो। आता हे बघा हा मसाला किती छान तळला गेला आहे, त्याला तेल सुटलं आहे। ह्याच्यात मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, साधारण 1/2 कप, आणि हे पुन्हा मी एकजीव करून घेते आणि आता याला थोडीशी उकळी येऊ देणार आहे। हे असं केल्यामुळे भाजीला तवंग खूप छान येतो। आता याला उकळी आल्यानंतर ह्याच्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी थोडं जास्त टाकायचं, कारण आपण पाटवडी ह्या पाण्यातच, म्हणजे ह्या रस्स्यामध्येच ती शिजवणार आहोत, तर तिला अजून पाणी लागेल, त्यामुळे सुरुवातीलाच इथे थोडं पाणी जास्त टाकायचं। तर अशा पद्धतीने मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे, चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे। आता हा जो रस्सा आहे तो आपल्याला छान व्यवस्थित खळखळ उकळू द्यायचा आहे, तोपर्यंत आपण पाटवडी बनवायला घेऊ। पाटवडी बनवण्यासाठी इथे मी बेसन पीठ घेतलं आहे, साधारण 1 वाटी। इथे मी 4 लोकांसाठी ही भाजी बनवते, तर त्या अंदाजाने मी सगळं प्रमाण घेतलेलं आहे। बेसन पीठामध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, आणि साधारण 2 चमचे, म्हणजे पोहे खाण्याचे जे चमचे असतात ते 2 चमचे मी इथे तेल टाकून घेतलं आहे। छान व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकून घट्ट असं मळून घ्यायचं आहे। बेसन पीठ मळताना पाणी अगदी सांभाळून टाकायचं, म्हणजे आपल्याला खूप जास्त इथे पाणी लागत नाही, अगदी 1/2 कप एवढंच पाणी आपलं हे जे बेसन पीठ आहे ते छान मळून होतं। हे बघा पीठ छान मळून झालेलं आहे, याचे 2 गोळे करून घेतलेत छोटे छोटे। आता यातला 1 गोळा मी पीठ लावून याची पोळी लाटून घेणार आहे। आपण जशी रेग्युलर आपली पोळी लाटतो तेवढीच पातळ अशी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। खूप जास्त पातळ नको आणि खूप जास्त जाड पण नको। हे बघा पोळी लाटून झालेली आहे। आता एका सुरीच्या साह्याने मी ह्याच्या पाटवड्या तयार करून घेते।
जशा आपण शंकरपाळी कापतो त्या पद्धतीनेच हे आपल्याला कापून घ्यायचे आहे। बघा अशा पद्धतीने ह्या पाटवड्या मी इथे कापून घेतलेल्या आहेत। आता आपला जो रस्सा होता तो बघा किती छान उकळलेला आहे आणि त्याला तेल बघा किती छान सुटलं आहे, जे आपण तर्री म्हणतो तर्री खूप छान सुटलेली आहे। आता हा रस्सा उकळत असतानाच याच्यात आपल्याला ह्या पाटवड्या सोडायच्या असतात। गॅसची फ्लेम हायच ठेवायची, पूर्ण भाजी शिजते तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची असते। जर आपण लो फ्लेमवरती ही भाजी शिजवली तर मग ह्या पाटवड्या त्यांचा गाळ होतो आणि त्याचं पिठलं तयार होतं, भाजी तयार न होता। त्यामुळे गॅसची फ्लेम हायच ठेवायची। आता इथे बघा पाटवड्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत। आता मी गॅसची फ्लेम लो केली आहे आणि ह्या पाटवड्या ह्या रस्स्यात टाकताना रस्सा हा खळखळ उकळलेलाच पाहिजे। आपण चेक करून बघू। हे बघा पाटवडे छान शिजलेले आहे आणि याला तर्री पण खूप छान सुटलेली आहे। आता ही भाजी आपली इथे तयार आहे। आता आपण भाकरी बनवायला घेऊ। इथे मी ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे, त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मी व्यवस्थित मळून घेणार आहे। भाकरी बनवताना शक्यतोवर म्हणजे तुम्ही ज्वारीची बनवा किंवा बाजरीची, तर ते थोडंसं जाडसर पीठ पाहिजे। जाडसर पीठ असलं की भाकरी छान खरपूस तयार होते। आणि हे पीठ मळताना हे बघा मी जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे आपला जो तळहात असतो त्या तळहाताचा जो खालचा भाग असतो त्याच्याने व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं। जेवढं आपलं पीठ छान मळलं जाईल तेवढी आपली भाकरी छान तयार होते। पीठ इथे मळून झालेलं आहे। आता मी या पिठाचा छान गोळा तयार करून घेते। हा मोठा गोळा होता त्यामुळे मी थोडासा गोळा बाजूला काढून घेतलेला आहे आणि उरलेल्या गोळाचा छान व्यवस्थित असा गोलसर आकार त्याला देऊन घेतला आहे। आता परातीत खाली थोडंसं ज्वारीचं पीठ टाकायचं, ते पसरून घ्यायचं जेणेकरून आपल्याला भाकरी थापायला सोपं जाईल। आणि आता त्याच्यावरती आपण ज्वारीच्या पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे तो ठेवायचा आहे। दोन्ही तळहातांना अशा पद्धतीने थोडंसं पीठ लावायचं, एक हात ह्या भाकरीच्या बाजूला ठेवायचा आणि दुसऱ्या हाताने ही भाकरी थापत जायची, म्हणजे एका हाताने आकार द्यायचा आणि दुसऱ्या हाताने ही भाकरी थापत जायची, म्हणजे छान सुंदर गोल अशी भाकरी तयार होते। हे बघा किती सुंदर भाकरी इथे तयार झालेली आहे। आता ही भाकरी मी छान भाजून घेणार आहे, तर त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवला होता। तव्यावरती दोन्ही हातांनी अशी हळूवारपणे ही भाकरी टाकायची, वरून थोडंसं पाणी लाव ह्या भाकरीला लावून घ्यायचं, छान पसरून घ्यायचं सगळ्या बाजूने। हे पाणी व्यवस्थित लावलं तरच ती भाकरी छान फुगते। भाकरीला सगळ्या बाजूने पाणी लावून झालेलं आहे। आता साधारण अर्धा मिनिट आपल्याला ही भाकरी ह्या एका बाजूने भाजून घ्यायची आहे। आपण जे वरती पाणी लावलेलं आहे ते पूर्णपणे कोरडं होण्याच्या आत आपल्याला ही भाकरी उलटून घ्यायची असते। हे बघा मी भाकरी इथे उलटून घेतलेली आहे। आता भाकरीचा हा जो खालचा भाग आपण आता भाजून घेतो आहे तो भाग भाजायला थोडा जास्त वेळ लागतो, कारण भाकरी आपण फक्त दोनच वेळा उलटतो। एक तर आपली आता आपण जी उलटली ती आणि आता दुसरी। हे बघा तर खालचा भाग थोडासा अजून मला थोडा कच्चा वाटतो आहे म्हणून मी तो व्यवस्थित भाजून घेते। आता हा भाग खूप छान व्यवस्थित भाजून झालेला आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा ही भाकरी आता उलटून घेतलेली आहे आणि आता ही भाकरी फुगण्यात सुरुवात होते। पहा किती सुंदर ही भाकरी तयार झालेली आहे, छान मस्त टम्म अशी फुगलेली आहे आणि छान खरपूस अशी तयार होते। भाकरी पण आपली तयार झाली। आता आपण बघू जवस चटणी। तर जवस चटणी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये अर्धी वाटी जवस घेतलेत, ज्याला आळशी पण म्हणतात किंवा मग इंग्लिशमध्ये त्याला फ्लॅक्सीड म्हणतात। तर हे मी अशा पद्धतीने 2-3 मिनटं फक्त भाजून घेतलेले आहेत। जवस भाजून झालेत, आता त्याच कढईत मी थोडेसे तीळ भाजून घेते। तीळसुद्धा अर्धी वाटी आहे। तीळ आणि जवस ह्या दोन
दोन्हीही वस्तू भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही, कमी वेळेतच भाजून होतात आणि झटपट ही चटणी तयार होते। हे बघा, तीळ पण इथे छान भाजून झालेले आहेत। आता जवस आणि तीळ आधी पूर्णपणे थंड होऊ द्यायचे, गरम असतानाच आपण ते मिक्सरमध्ये टाकले तर मग ती चटणी ओलसर तयार होते, त्यामुळे ते थोडे थंड होऊ द्यायचे। आता हे थंड झालेले फ्लेक्स सीड आणि तीळ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहे। यातच मी एक मोठा चमचा जिरं टाकून घेतलं आहे, तुम्हाला हवं ते जिरं पण भाजून घेऊ शकता। 1.5 ते 2 चमचे मी इथे लाल तिखट टाकून घेतलं आहे। सवीपुरता मीठ, आणि आता हे मी सगळं मिक्सरमधनं बारीक असं वाटून घेणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने ही आपली जवस आणि तिळीची चटणी पण इथे तयार झालेली आहे। अशा पद्धतीने आपली ही गावरान थाळी तयार झालेली आहे, ज्यात ज्वारीची भाकरी, मस्त चटपटीत अशी मसालेदार भाजी, सोबत जवस आणि तिळीची चटणी। लिंबू, कांदा, पापड ह्याच्यासोबत अगदी छान मस्त पोटभर जेवण होतं। तर मग ही होती आजची रेसिपी, तुम्हाला कशी वाटली मला जरूर कळवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत।